नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा। तर आज आपण बनवणार आहोत गुलगुल्याची रेसिपी। त्याच्यासाठी आपण हा 150 ग्राम गुळ बारीक असं चिरून घेतलेला आहे। तर अगोदर आपण याच्यामध्ये आता पाणी घालून आणि गुळाला आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। चला तर मी जवळजवळ पावणा ग्लास पाणी घातलेलं आहे गुळात। आपल्याला याला गुळाला पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। चला तर गुळ आपला संपूर्ण विरघळलेला आहे, गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे। आपल्याला आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 2 वाट्या। आता या पिठामध्ये आपल्याला आपण हे तयार केलेलं गुळाचं पाणी घालूया। थोडं थोडं घालायचंय आपल्याला। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर आपल्याला हे गुळाचं संपूर्ण पाणी टाकून द्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी दूध। तेही आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे। चला तर हेही दूध आपण संपूर्ण घालून देऊया, मिक्स करून घेऊया। छान मस्त असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठामध्ये गाठी वगैरे नको व्हायला। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पिंच सोडा। थोडस मीठ घालूया चवीनुसार, खूप मीठ नाही घालायचंय आपल्याला याच्यात। गोड वस्तू मध्ये थोडस मीठ घालायचं। वेलची पावडर आणि याला आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, असंच बेटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त बेटर तयार झालेलं आहे आपला। चला तर आपण आता गुलगुले फ्राय करून घेऊया। गॅसवरती कढईमध्ये तेल आपण आता तापत ठेवलेलं आहे। फास्ट गॅसवरती तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे चांगलं। चला तर बघूया आपण थोडं टाकून तेल तापलंय का आपलं। चला तर तेलही तापलंय आपलं। फास्ट गॅसवरती तेल तापून घेतलेलंय आपण। आता आपलं तेल तापलंय तर आपण गॅस मंद करूया आणि आपल्याला मंद आचेवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। जशी आपण भाजी तोडतो तसंच आपल्याला सोडायचं आहे, पण थोडं मोठं घ्यायचं आहे। फास्ट गॅसवरती याच्यासाठी नाही बनवायचे आपल्याला, ते वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील, म्हणून आपल्याला मंद आचेवरतीच करायचे।
हे बघा मस्त असे फुगले फुगून वरती आले आहेत। तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तर बदाम काजू वगैरेही घालू शकता, पण गुलगुले जेवढे साधे असतील ना तेवढेच खूप छान लागतात। मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर आपले गुलगुले फ्राय झालेले आहेत, बघू शकता तुम्ही किती मस्त असे झालेले आहेत। हे बघा फुगलेही खूप सुंदर आहेत। चला तर असेच आपण आता संपूर्ण बनवून घेऊया। बघा मस्त अशी जाळी ही पडते आपल्या गुलगुल्याला। गॅस आपण आता मीडियम केलेली आहे, मंद गॅस, आपल्याला तेल थोडं थंड वाटत होतं मला म्हणून आता मीडियम गॅस वरती आपण फ्राय करून घ्यायचे आहे, कारण की आपण हे टाकले ना पीठ की त्याच्यामध्ये आपलं तेल थोडं थंड होतं, तर आपण मीडियम गॅस वरती तळून घ्यायचे। चला तर हेही आपले तयार झालेले आहेत, काढून घेऊया आपण। चला तर मंडळी हे बघा तयार झाले आहेत आपले मस्त असे गुलगुले। हे बघा बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि मस्त तयार झालेले आहेत। हे आपल्या मुलांना खूपच आवडणारी रेसिपी आहे। हे बघा मस्त असे तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही असेच बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग बाय।